इकडे जालना जिल्ह्यात पिकांच्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी थेट पिकात साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन करण्यात आलं. पंचनाम्याचं थोतांड न करता सरसकट 100% शेती पिकांचं नुकसान जाहीर करावं, शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. जालन्यातील सावरगाव म्हस्के इथं पाणी साचलेल्या पिकात बसून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं हे आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी कृषी मंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करत तातडीनं आर्थिक मदतीची मागणी केली. शेतकऱ्यांची 100% पिकं पाण्याखाली गेली, 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालंय आणि राज्याचे कृषी मंत्री म्हणतात की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी परिस्थिती नाही. कृषी मंत्र्यांना माझं सांगणं आहे की तुम्हाला का शेतकऱ्याचा रक्ताचा नैवेद्य लागतो का, म्हणजे तुम्ही या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करसाल. साहेब, तात्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 100% पीक विमा मिळाला पाहिजे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे